येणाऱ्या दीपावलीच्या आणि त्यापाठोपाठ येणाऱ्या नवीन वर्षाच्या सर्व बंधू भगिनींना सर्व पनवेलवासियांना खूप शुभेच्छा. त्याचप्रमाणे सध्या देशावर जगावर करोनाचं संकट आलेलं असून अद्याप करोना संकट संपलेलं नाही, त्यामुळे अतिउत्साहामध्ये राहून नागरिकांनी बंधू भगिनींनी कुठलेही एकत्र येऊन सण साजरा करू नये. शासनाने ज्या गाईडलाईन दिलेल्या आहेत त्याप्रमाणे मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करणं, त्याचबरोबर सोशल डिस्टन्सिंग, सुरक्षित अंतर ठेवणं या गोष्टी पाळूनच सण साजरा करावा. तरच ही दिवाळी हा दिव्यांचा सण, उत्साहाचा सण, खूप आनंददायी आणि आपल्या कुटुंबासोबत आपण साजरा करू शकतो. आणि जर का यामध्ये जर आपण कसूर केली तर त्याचे दुष्परिणामही आपल्याला भोगावे लागतील. तरी माझी सर्वांना पुन्हा अशी विनंती आहे की हा दिवाळी सण साजरा करत असताना, त्याचा आनंद द्विगुणित करत असताना जे शासनाने नियम दिले तेच पाळावे. या दीपावलीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा, त्याचप्रमाणे येणाऱ्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तसेच आपल्या उत्कर्ष सांस्कृतिक कला क्रीडा मंडळातर्फे दरवर्षी जे आपण दिवाळी पाठ म्हणून साजरी केली जाते त्यावर तोही उत्सव आपण साजरा करणार नाही. हे सर्व उत्सव जर आपण धडधडीत आणि चांगल्याच तब्येतीने राहिलो तर पुढच्या वेळी निश्चित सगळे आनंदाने साजरे करू. पुनश्च सर्वांना या दीपावलीच्या नवीन वर्षाला खूप खूप शुभेच्छा. माझं भारतीय जनता पक्ष, उज्ज्वल परिवार आणि उत्कर्ष सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ यांच्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.